पैसे कमवायला पहिले शिका, ज्याला पैसे कमवता येतात त्याला किती अक्कल हे कुणीच विचारत नाही, आणि ज्याला पैसे कमवता येत नाही त्याची डिग्री किती मोठी आहे कुणीच हुंगून विचारत नाही. आहेत ना असे बरेचसे एम ए पी एच डी झालेले, एम फिल झालेले, अर्थशास्त्रात एम ए पी एच डी झालेले, पण चार हजार पगाराची नोकरी सापडत नाही. काय त्याच्या डिग्रीचं काय लोनचं घालायचं का? पण असे काही लोक आहेत की जे चौथी नाप असेल पण दिवसाला 4 लाख रुपये छापतात. आता श्रेष्ठ कोण आहे? हॅलो, कोण हुशार आहे? बुद्धिमत्ता मोजण्याचं एकमेव प्रमाण आहे पॅरामीटर, तुम्ही पैसे किती छापता. म्हणून आजचा कार्यक्रम याच्यासाठी आहे, 2 मार्क कमी मिळले चालतील पण महिन्याला 2 लाख रुपये तरी कसे कमवता येतील हे आपल्याला शिकायचंय, म्हणजे आपल्या लग्नाचं टेन्शन मिटलं, वधूवर सूचक मंडळ काढतो. पैसा कमवणं हे पाप हे असं आपल्याला कुणीतरी लहानपणी कुठंतरी शिकवलं, चुकीचं आहे. पैसा कमवणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे. जर पैसा तुमच्या ताकदीत म्हणजे पाठीशी असेल ना, तुम्ही तुमच्या गावात शाळा काढू शकता, तुम्ही वृद्धाश्रम काढू शकता, हॉस्पिटल काढू शकता, अनेक होतकरू तरुणांना भांडवल म्हणून ते पैसे देऊ शकता. म्हणून पैसे खिशात असलेच पाहिजेत, फक्त ते डोक्यात घुसून द्यायचे नाही, एवढं मात्र तारतम्य बाळगा. तुम्हाला कधी असं दिसलं का रे की टाटा बिर्ला अंबानी गोदरेज यांची पोरं दारू पिऊन रस्ते अधिंगाणा करताना सापडली का रे कधी? मला हात वर करून सांगा. कि मला अदानीचं पोरग सापडलं, अंबानीचं पोरग सापडलं, गोदरेजचं पोरग सापडलं. सापडतात कोणाची? जी काल श्रीमंत झाली आणि उद्या परत गरीब असणार आहेत त्यांची पोरं. काय म्हणायचे? अचानक लॉटरी लागली, कुठतरी जमीन जुमला विकला, मुळशी पॅटर्न. हा म्हणजे अरे स्कॉर्पिओ तुझ्याकडे काय? सगळ्या जगाकडे स्कॉर्पिओ आहे. फोर व्हीलर मध्ये काय तू एकटाच नागे फिरतोस का? बरं, ज्याची फोर व्हीलरची कंपनी आहे ते टाटा एकदम साधे राहतात. आणि हे असं मी म्हणजे कोणतरी आणि ते टोल नाक्या सांगतो, ए ओळखत नाही का तुला? ते गावात कोण ओळखतं का? स्वरा म्हणजे चतुराई कुठे करावी? ह्यो राहतो इथं बारामतीत आणि पर कोल्हापूरला म्हणतो मला ओळखतं का? आणि ह्यो कोण असतो इथले ग्रामपंचायत सदस्य, ते पण माझी. ह्याला वाटतं जग मला ओळखतं. अरे ग्रामपंचायती किती, विधानसभा किती, लोकसभा किती, आणि त्याच्यात तू एक आणि त्याच्यात माझी. माझी म्हणजे माजले म्हणून लोकांनी दूर केले, दॅट इज माझी. ज्यांचा माज जिरला ते माझी, अशी माझी व्याख्या आहे बरं का. आणि मी तुम्हाला हसत खेळत सांगणार आहे बरं का सगळं, नाही तर ते तुम्हाला टेन्शन येईल की वर्गात बसलो काय. वर्गात असंच असतं आपलं एकदम धीर गंभीर, फक्त हाताची घडी तोंडावर मास्तर सांगते तेवढंच ऐक, डोकं चालवू नको. जे डोकं चालवतात त्याला वर्गाबाहेर काढतात, आणि ज्याला वर्गाबाहेर काढतात त्यालाच परत भाषणाला बोलावतात, आणि जी वर्गात असतात ती परत वर्गातच राहतात. मी तर नेहमी समर्थन करतो बरं का, जी पोरं दांड्या मिंड्या मारतात ना ती पोरं लय हुशार असतात, कारण तेव्हापासून ते कौशल्य शिकतात. कारण काय सांगायचं उद्या, आज प्लान काय करायचा. बिझनेसमॅन होण्यासाठी जी क्वालिफिकेशन लागते ना ती प्लॅनिंग करण्याची क्वालिफिकेशन आहे, की टार्गेट काय, त्याचा रस्ता काय, किती मनुष्यबळ लागेल, काय काय कारणांची यादी द्यावी लागेल. आम्ही कॉलेजला असताना मुलीनं तुम्ही विश्वास ठेवणार नाही, एका दिवशी आम्ही अख्ख्या 3 डिव्हिजन गायब केल्या कॉलेजचे, अख्ख्या 3 डिव्हिजनचे 3 डिव्हिजन गायब. दुसऱ्या दिवशी आमची सगळ्यांची हजेरी झाली कॉलेजमध्ये की ऐसा क्या हो गया की तीनों क्लास एमटी, फक्त एक क्लासवाले सगळे हजर होते बरं का. आम्ही बीसीडी सगळे गायब होतो, एबीसीडी. आम्ही कुठे गेलतो? काय पोरं आम्ही खेळायला गेलतो आणि काय पोरी क्रिकेट बघायला आलत्या. संपला कार्यक्रम आमचा. पण एवढं सगळं असून बरं का, आमच्या 3 डिव्हिजन मध्ये कोणाचं कोणाशी काहीच लफडं नव्हतं, हे महत्वाचं आहे. ते दररोज 30-30 लेक्चर आणि असे काही मास्तर होते की त्यांनाच कळत नव्हतं ते काय शिकवतात. मला तर आयुष्यात ते अकाउंट विषय कळला नाही. ते गर्जे नावाचे शिक्षक होते, आम्हाला प्रश्न विचारला की माणूस बुक्कीच हाणायचा. मला 42 मार्क पडले अकाउंट्स मध्ये, 42. असे जर माणसं असतील तर कशी पोरं घडतील मला सांगा बरं. उलट प्रश्न विचारला विद्यार्थ्यांनी ना तर त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन त्या माणसाकडे तयार असेल ना, तोच व्यक्ती शिक्षक होण्याच्या पात्रतेत असतो असं मला वाटतं. कुठलाही प्रश्न विचारो, आणि असं नाही वर्गातच विचारा, अरे तू कॅन्टीनमध्ये विचारलं तरी चालेल, कुठेही विचार. तुम्हाला माहिती आहे हार्वर्डच्या शिक्षकाचा पगार किती असतो? हार्वर्ड आपण म्हणतो ना हार्वर्ड ऑक्सफर्ड केम्ब्रिज, हार्वर्डच्या एका शिक्षकाचा पगार, महिन्याचा पगार, वर्षाचा पगार माहिती आहे तुम्हाला? महिन्याचा पगार आहे 53 लाख रुपये हार्वर्डच्या शिक्षकाचा. 53 लाख रुपये कशाला म्हणतात? इथं आयुष्यात होत नाही.
कारण आयुष्यभर काय वाचतच नाही. आम्ही नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि हार्वर्डमध्ये फक्त 5% वर्ग शिकवतात बरं का, 15% तुमचं केस स्टडी असतं आणि 80% फील्ड वर्क असतंय. की ही कंपनी बंद पडली, चला कशी चालू करायची दाखवा. म्हणून त्यांना कोटी कोटीची पॅकेज मिळतात आणि आम्ही खेटे मारून मारून म्हातारे होतो, बरोबर नोकरीच मिळत नाही. कारण आम्हाला फक्त प्रश्न उत्तर याच्यात गुंडवलेलं असते, गुंडवलेलं असते. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान पटकन जर तुम्ही पकडलं तर तुम्हाला उद्योजक होण्याची संधी आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या वेळी कुठलं विद्यापीठ नव्हतं, युनिव्हर्सिटी नव्हती, पण त्यांची आई स्वतः एक विद्यापीठ होती. आणि म्हणून आपल्या लेकराला कसं घडवलं पाहिजे हे जिजाऊंना व्यवस्थित माहिती होतं आणि म्हणून शिवाजी महाराज उद्योजक होऊ शकले. नाही तर शिवाजी महाराजच्या काळात नाही, टाळ्या वाजून घ्या, महत्वाचं म्हणजे वाजव, परत वाजव. आत्ता जी आपली परिस्थिती तीच त्यावेळी पण होती की मुलगा 12-13 वर्षाचा झाला, जा निजामशाहीमध्ये, जा आदिलशाहीमध्ये, कुठतरी नोकरी पकड, कुठतरी चाकरी पकड. अशा परिस्थितीमध्ये एक आई आपल्या मुलाला सांगते की सगळे बाकीचे नोकरीच करतात पण तू मात्र पुरा उद्योजक हो, तू मात्र राजा हो. लक्षात घ्या, जगात 4 प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे 4 चौकट असते बघा, आपण चांदळा चौकटी म्हणतो की नाही, तसं चौकट स्वस्तिक असते की नाही स्वस्तिक. इथं आहे बघा, इथं लाईट नाही का? अच्छा तू लाईव्ह गेलाय का? नंतर बघतो मग ते. आम्हाला पण लिमिट्स असतात काय, म्हणजे तुम्ही थिएटरमधले जेवढे लोक बघताय की नाही त्याच्या किमान 500 लोक तिथं कॅमेऱ्यात बघतायत, म्हणून मला इथं थांबावं लागेल. फेसबुक लाईव्ह आपलं, टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागतो. आपले सगळे शोध हे फॉरेनमध्ये लागले आहेत, मोबाईल टीव्ही बीव्ही सगळे, कारण आपले लोक सगळे सत्संगत असतात आणि हे सगळे बाबा हायटेक टेक्नॉलॉजी वापरून सत्संग चालवतात. वेबिनार सेमिनार लक्षात घ्या, 4 प्रकारची माणसं जगत आहेत. एक नोकरदार म्हणून जन्माला आला, नोकरदार म्हणून जगला, नोकरदार म्हणूनच मिळाला. त्याच्या पुढची चेप असते जागीरदार, जे काय ते आपलं स्वतःपुरतं करील, दुसरं काय मला जगाचं पडलेलं नाही, मी माझा आणि कुटुंब भले आणि माझं घर भले. त्याच्या पुढचं असतंय त्याला हे म्हणतात उद्योजक. उद्योजक म्हणजे त्याची चौकट थोडीशी मोठी असते. आणि शेवटचं एक क्वाड्रंट असतो त्याला म्हणतात इन्व्हेस्टर. जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना पहिली चौकट, दुसरी चौकट, तिसरी चौकट लांघायला शिकवली आणि डायरेक्ट चौथ्या चौकटीपर्यंत. बघा 35 वर्षात आपल्या पोराला असं ट्रेन केलेलं आहे की तो एक नोकरदाराचा मुलगा. शाहजीराजे कोण होते? शाहजीराजांचे आजोबा कोण होते? नोकरदार होते, साधे पाटील होते. पाटील की म्हणजे काय? की बादशाहनी सांगितलं पाटील 500 सैनिक घेऊन चला आपल्याला लढाई जायचंय, तर त्यांनी ते जमाजमा करायची आणि ते घेऊन जायचे. वेरूळची पाटीलकी होती बाबाजी भोसलेंकडे. त्याच्यातून पुढचा टप्पा गेला, शहाजीराजे राजे झाले, स्वतंत्र राजे झाले, पण ते मांडलिक राजे समजायचे बरं का. याला म्हणतात उद्योजक होणे. म्हणजे शहाजीराजांच्या पदरी जवळपास 24,000 लोक कामाला होते, म्हणजे काहीतरी स्वतःचा उद्योग होता की नाही. आणि शहाजीराजे आदिलशाहीत गेले, सगळे आदिलशाहीत, ते गेले निजामशाहीत, सगळे निजामशाहीत, ते गेले मोगलाईत. 75 बंदी कायदा नव्हताच त्यावेळी. जिकडे शहाजीराजे तिकडे सगळे लोक जायचे आणि ही सगळी ताकद शहाजीराजांच्या पाठीशी उभी असल्यामुळे आपला आपले पती एक नोकरदार एक जहागीरदार ते उद्योजक इथपर्यंत आलेत, पण आपल्या मुलाने मात्र इन्व्हेस्टर व्हायला पाहिजे. आणि त्या इन्व्हेस्टरला वेगळा शब्द आहे छत्रपती होणे. विचारांमध्ये संकल्पनेमध्ये गुंतवणूक करणे, ज्ञानावर गुंतवणूक करणे म्हणजे छत्रपती होणे. आणि एका आईला असं वाटतं की माझा मुलगा छत्रपती झाला पाहिजे. छत्रपती होणे म्हणजे उद्योजकच्या पुढची स्टेप आहे. उद्योजक म्हणजे स्वतः काम करणे, स्वतः उद्योग करणे, स्वतः राबणे आणि थोडेफार पैसे लावणे. पण छत्रपती होणे म्हणजे इन्व्हेस्टर होणे. तुम्ही फक्त डोकं लावायचंय, पैसे आपोआप येतात, माणसं आपोआप येतात, टेक्नॉलॉजी आपोआप येते आणि बरोबर तुम्ही उद्योगधंद्याचा ट्रॅक पकडता. पण हे डोकं चालवण्यासाठी डोकं ठिकाण्यावर पाहिजे ना. आमचं डोकं कुठे ठिकाण्यावर आहे? प्रॉब्लेम काय आमचा? आम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन करणारी माणसं मिळत नाहीत आणि ती मिळाली तर आम्ही त्यांचं ऐकत नाही. आता मगाशी सरांनी मला विचारलं होतं शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी काय करताय. शेतकऱ्याकडे आम्ही काय गेलो सांगायला की ते म्हणतात तू शहरात राहतो, तू आम्हाला शहाणपणे शिकू नको, 40 वर्षे शेती केली या बैलाच्या मागे झाले तुला माहिती आहे का? मग आता आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं? जर मला काही नवीन मिळत असेल तर मी कोणाकडून पण ते घेतलं पाहिजे, कारण त्यात माझा फायदा आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे ही शिकण्याची जिज्ञासा खूप कमी आहे. तुम्ही केमिकल टाकून जी वस्तू बनवताल, आता मला सांगा ना, लोक ऊस पिकवतात, ऊसाला भाव किती मिळतो? काय टनाला भाव काय? टनाटन उत्तर सांगा, मी तुम्हाला सांगतो 2,500 रुपये हायेस्ट, 2,500 रुपये. टाळ्या वाजव त्यांच्यासाठी, जास्त मिळाला. तुमच्याकडे किती आहे?
एकोणतीसशे बरं जे काय असेल ते आपण असं पकडू 2000 ते 3000 दरम्यान ऊसाला तणाचा भाव आहे. हाच तुम्ही पिकवलेला ऊस लक्षात घ्या आणि हे गुगलवर चेक करायचं. माझ्या विषय नाही ठेवायचा, आपले गुगल बाबा आपल्या मतीसाठी बसलेले आहेत. हाच ऊस अंबानी नावाच्या ग्रस्त त्याच्या रिलायन्स नावाच्या मॉलमध्ये काय भावाने विकतो ते तुम्हाला आज मी सांगतो. पाकिट 189 ग्रॅम, एका पाकिटाचे वजन किती, एकदम ट्रान्सपरंट बरं का, आतून बाहेरचं दिसतंय बाहेरून आतलं दिसतंय असं आतमध्ये काय ठेवलं दिसतंय. तुम्ही पेटा खाल्लं का पेठा, त्या पेठेच्या आकाराचे असे ऊस कापून चकाचक करून 3 ते 4 पीस असतात. वजन बघा त्यात पण चुरी 200 ग्रॅम नाही 189 ग्रॅम आणि त्याचा भाव काय 39 रुपये फक्त. असं लिहिलेले 3 कांडकी मॉलमध्ये मिळतात 189 ग्रॅमचे 39 रुपये. मी थोडस वाढवतो, मागाय असते थोडस म्हणजे वजन केलं तेव्हा वजन असं लिहिलं असतं बरं का तुपावरती व्हेन पॅक्ट घेतलं त्याचं वजन नाही बघायचं, जेव्हा आम्ही पॅक केलं तेव्हाच. तुम्ही का शूट करताय मोबाईल, मोबाईल कोणी चालवेल? अरे मी समोर येणार आहो, म्हणजे तुमच्या समोर जर कॅटरीना कैफ आली तर फोटो काढत बसताल का डोळे भरून बघताल? का लोक मोबाईल मध्ये शूट करतात मला काय कळत. मला असं वाटतं ह्यांना जागेवर शूट करावं, मोबाईल मधून नाही त्यांचा डायरेक्ट मुळशी पटेल करायला पाहिजे. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या ना मग आता आम्ही तुम्हाला खाणार. हा नन्या भाई पिट्या भाई सगळे सडकून आणले. हा मी काय सांगत होतो यांच्या मोबाईलमुळे पुढे गेला विषय. ऊस 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 रिलायन्सचा ऊस 200 ग्रॅम पकडू आपण, 200 ग्रॅमचे 40 रुपये पकडू. सांगा किलोचा भाव किती झाला? हा 200 ग्रॅमला 40 रुपये, एका किलोत किती ग्रॅम असतात शेतकीवाले सांगा? 200 रुपये किलो, एका टनात किती असतो ऊस, म्हणजे किती रुपये झाला टनाचा भाव? 2 लाख रुपये टनाने रिलायन्स वाला अंबानी बंधू तुम्ही पिकवलेला ऊस विकतात. ऊसात प्रॉब्लेम आहे का? तुमच्या कष्टात प्रॉब्लेम आहे का? चवीला साखरेमध्ये कमी आहे का? सगळं ओके, फक्त लक्षात घ्या आतापासून हे डोक्यात घ्या, विक्यापेक्षा म्हणजे पिक्यापेक्षा विक्या शहाणा असतो. म्हणून पिकवण्यापेक्षा विकवायची कला मार्केटिंग स्किल पहिली कमवा. 2000 रुपये टनाचा ऊस डायरेक्ट 2 लाख रुपये टन, याला तर टना टन मार्केटिंग म्हणतात ना. बघा ना ऊस तुम्हीच पिकवलाय, तुम्हीच राबलाय. त्यांनी काय केलंय फक्त बॉक्स घेतलंय पॅकिंग केलंय आणि योग्य ठिकाणी कोणाला विकायचं हे त्यांनी ठरवलंय. म्हणजे काही लोक असेल की त्यांना ऊस कसा सोलायचा माहितीये का? नाही माहित. पण ऊस खायची खुमखुमी की नाही आहे, मग तुम्हाला आम्ही इझी करून दिलं. ते सोलून बिलून दिले, फक्त असं तोंडात टाकायचे, 2 वेळा चावायचे चिंगम सारखं आणि ठुकून द्यायचे. किती रुपये? 40 रुपये. आणि आम्ही अख्खा ऊस घेऊन एखाद्याच्या मागं फिरतोय दिवसभर. घे रे, अरे घे रे, 2 रुपयाला घे, 5 रुपयाला घे. हे कशामुळे? ऊस तोच, कष्ट तेच, माल तोच. फक्त तुम्ही विकता कोणाला, विकता कसं, विकता केव्हा आणि विकता कुठं, या 4 गोष्टी लक्षात आल्या ना तर तुम्ही जगातल्या दगड सुद्धा हिरा म्हणून विकू शकता आणि तुम्ही श्रीमंत होऊ शकता.